मित्रांनो, आपला भारत देश दोन्ही बाजूंनी दुश्मनांनी घेरला आहे. एकीकडे पाकिस्तान व चीन, हे दोन्ही देश मागील काही दिवसांपासून अशांती पसरवण्याचे काम करीत आहे. पाकिस्तान आतंकवादाचा सहारा घेतो, ज्यामध्ये पुलवामा आणि उरीसारख्या निंदनीय घटना त्यांनी घडवल्यात. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्हाला अशा परिस्थितीमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे व संरक्षण क्षेत्रामध्ये आपलं एकंदरीत भारत महाशक्ती बनला पाहिजे, हा उद्देश भारताचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी हा संकल्प या विजयादशमीला केला, ज्यामध्ये भारत आत्मनिर्भर बनेल व सैन्य शक्तीमध्ये जे आपला विकास आहे तो अत्याधुनिक दृष्टीने व्हावा, हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, जो की भारताला सशक्त तसेच महाशक्ती बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल. 65,000 करोड रुपयाचे ऑर्डर्स शासनाच्या वतीने दिलेले आहेत. तर मग आता या 7 कंपन्या कोणत्या आहेत, त्या 7 कंपन्या आपण बघूया, ज्यामध्ये मुनिशन्स इंडिया लिमिटेड, MIL, आर्म व्हेकल कॉर्पोरेशन लिमिटेड अवनी, प्रगत शस्त्रे आणि उपकरणे इंडिया लिमिटेड AWE इंडिया, ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड म्हणजेच TCL, यंत्र इंडिया लिमिटेड म्हणजे ज्याला आपण YIL संबोधतो, त्यानंतर इंडिया ऑप्टेल लिमिटेड IOL आणि ग्लायडर्स इंडिया लिमिटेड आणि ज्याला आपण GIL म्हणतो, या 7 कंपन्याचा यामध्ये समावेश असेल. ह्या 7ही कंपन्या ज्याला आपण आत्मनिर्भर कार्यक्रमाअंतर्गत लष्करी ताकद स्वबळावर बनवण्याचा जो आपला उद्देश आहे आणि भारतामध्ये आधुनिक संरक्षण उद्योग उभारणे जे भारताच्या विभिन्न भागामध्ये, तसेच मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या महायुद्धाच्या काळात जगाने भारताच्या ऑर्डनन्स फॅक्टरीची ताकद बघितली आणि त्यानुसार देशामधील 41 ऑर्डनन्स फॅक्टरीची नव्याने उभारणी करणे आणि या 7 नव्या कंपन्या सुरू करणे आणि या 7ही कंपन्या सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाचे रूपांतर सरकारी विभागातून ह्या 7ही कंपन्या 100% सरकारी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या विजयादशमीच्या मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आला, ज्याचा उद्देश भारताला आत्मनिर्भर बनवणे, सोबतच वेपन्स निर्यात यामध्ये देखील वाढ करणे हा यामागचा उद्देश आहे आणि हे येत्या काळात भारताला 2024 पर्यंतचं हे टार्गेट आहे आणि जे की संरक्षण क्षेत्रात भारताला सशक्त करणे व भारतामधील रोजगार या माध्यमातून वाढीस लावणे हे या 7 कंपन्यांचं विकसित करण्यामागचं मुख्य ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. डिफेन्स सेक्टरला आणखीन मजबूत काळानुसार करावे लागेल, याकरिता भारताला आपली सैन्य शक्ती आणि जे सामान आहे ते अमेरिका, फ्रान्स आणि रशिया इत्यादी देशाकडून आयात करावी लागतात. ही आयात घटवून भारताला आपल्याला सशक्त करावे लागेल, डिफेन्स साहित्याची निर्मिती करावी लागेल जे की भारतामध्येच निर्माण केले गेले पाहिजे. आत्मनिर्भर भारत आणि भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करावे लागेल, याकरिता या कंपन्यांना 65,000 करोड रुपये भारत सरकार देणार व येत्या काळाखंडामध्ये 2024-25 पर्यंत भारत आत्मनिर्भर बनेल. त्यासोबतच आपण जे आपले क्षेपणास्त्र आहे किंवा जे शस्त्रे आहेत ती इतर देशांना आपण निर्यात करू शकू. मित्रांनो, आपल्याला भारत सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.